यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जुन्नर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आशाताईंचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी जुन्नर तालुका निरीक्षक अविनाश बौरे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष घोलप साहेब, तालुका अध्यक्ष संतोष तांबे, सादिकभाई शेख, सुमैया भाभी, सुनील शहा व भाजपाचे सर्व आजीमाजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आशाताईंनी सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले. शिवाय छत्रपतींना मानवंदना करून आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर राज्यातले आपल्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आपल्या सर्वांचे आवडते देवेंद्रजी फडणवीस, या ठिकाणी या जुन्नर शहराच्या सत्काराला मला आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून जो तुम्ही माझा मान वाढवला त्याबद्दल निश्चितपणाने जुन्नरवासियांचे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने या मंचावर विराजमान अविनाशजी निरीक्षक जुन्नर तालुका, भगवान शेठ घोलप जिल्हा उपाध्यक्ष, संतोषभाऊ तांबे तालुका अध्यक्ष, अमोल शेठ शिंदे कार्याध्यक्ष, मयूर सर सरचिटणीस जुन्नर तालुका, गणेशजी बुटे पाटील जुन्नर शहर अध्यक्ष, अंबरशेठ फतेसी कार्याध्यक्ष जुन्नर शहर आणि वय कितीही त्रास किती असला तरी एक पक्षावर नितांत तळमळ असणारे आमचे उल्हास शेठ नवले, हरीशजी पवारकर, मधुकरजी काठे, शिक्षक आघाडी महाराष्ट्र संयोजक बबनरावजी उकिरडे सर, अविनाशजी मोर्डे उपाध्यक्ष, रमेशजी वायकर, दत्तात्रय डुंबरे, युवांचे मयूर दिवेकर आणि सहकारी, सोशल मीडियाचे अमोलजी कोलाड, निलेशजी गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंचावर विराजमान. पडण्यास काही अर्थ नाही, दिशा ठरली पाहिजे, मग नवीन आशा आणि नवीन दिशा घडवायची आहे. हा जर चंग तुम्ही बांधला आहे तर सगळे व्यापारी, सगळे दलित, सगळे आदिवासी, सगळे समाज आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घ्या आणि ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यांनी त्या त्या आवडीप्रमाणे आपली मन आपली इच्छा व्यक्त करून किती वेळ देणार हे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक विभागात ज्या ज्या व्यक्तीकडे जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत आलं तर निश्चितपणाने जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये मी त्याला अशा काही व्यक्ती नाही ठरवला. जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा मी त्याला गाडी लावून हे इतकं मस्त आहे, खोटं बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, इतकंच करू शकतो आणि इतकंच आहे एवढंच सांगायचं, खोटं अजिबात नाही. कारण मी जर सांगितलं ना की शिर्डीला जायचं आहे मला 12 गाड्या पाहिजे, ही कशी बुद्धी आहे टक्सा होते, ही क्या है कांताजी, ये 12 गाडी कशी बनेगी, हम लोग 5 गाडी ले लो सकते 12 गाड्या. ती आशा आहे, ती स्वतः बसेल खाली त्या बॅरिकमध्ये, परंतु त्या त्या गाड्या ती भरूनच आहे. हा नेता कधी सांगतो तेव्हा त्याला विश्वास असतो की भाभी आणू शकते, ताई आणू शकते आणि मग तिथे बोलायचं नाही, मागेल ते द्यायचं आणि त्याने ते करून दाखवायचं.
अलग लक्षात माझे कॅमेरे इकडे नाही लागणार का स्टेजकडे नाही बाहेर तुम्ही आल्यापासून बघत असाल की माझं लक्ष गेटकडे होतं माझं कान इकडे बोलणाऱ्याकडे होतं पण लक्ष गेटकडे होतं कारण मला माहितीच होतं की माझ्या कुठल्या विभागातून कोण आलंय काळजी घेतली पाहिजे ना मग आज आलेला तो आपला आहे ना त्याच्यासाठी आपण संघर्ष करायचा आहे ना त्याला न्याय द्यायचा आहे ना आज तुमच्याशी संवाद साधता आला तुमचा सत्कार हा ताईने मनापासून तुमचं प्रेमाने केलेला सत्कार या जुन्नर शहराचा जुन्नर तालुक्याचा अशा ताईने स्वीकारून तुम्हाला देखील त्या एक एक पाकळीमध्ये गुंफलं आहे आणि ती एकही पाकळी मी निखळू देणार नाही एवढं तुम्हाला सांगते आणि या ठिकाणी सांगते न्यूज रिपोर्टर रफीक शेख आज 24 तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि